अंधाराचा फायदा घेऊन आडमार्गाने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मानहान करून जबरदस्ती लुटणारी टोळी आडगाव पोलीस स्टेशन कडून गजाड करण्यात आली. इमेज 15 BR 37 44 चित्रा हॉटेल मार्गे नांदूर लिंक रोडने पुढे जाऊन पाटाच्या रोडने घरी जात असताना सुरेश निमसे यांच्या मळ्याजवळ समोरून येणारी काळी पिवळी रिक्षा नंबर 6454 ही रस्त्यात आडवी उभी करून यातील अटक आरोपी व त्यांच्या साथीदार यांनी गाडीची चावी काढून शिवेगाळ दगनाटी करून हाताच्या चापटीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून साक्षीदार यांच्या खिशातील रोख रुपये मोबाईल चांदीची गोफ असे एकूण 23,200 रुपये किमतीचा माल जबरीने चोरून नेल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात 8,000 रुपये किमतीचा ओप्पो मोबाईल, 8,000 रुपये किमतीचा सॅमसंग मोबाईल, 5,700 रुपयाची रक्कम, त्यात 500 रुपयाच्या 11 नोटा, 100 रुपयाच्या 2 नोटा, 1,500 रुपये किमतीची चांदीची चैन असा एकूण 23,200 रुपये किमतीचा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली 75,000 रुपये किमतीची रिक्षा असा एकूण 98,200 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने असा धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे की या ठिकाणीचे जे संघटित गुन्हेगारी आहेत आणि या ठिकाणीचे जे टोळी युद्ध आहे ते पूर्णपणे समाप्त केली जाईल आणि सर्व नागरिकांना याच्यावरून दिलासा मिळेल. या दृष्टीने या ठिकाणी जे संघटित गुन्हेगार आहेत ते तलवारीने, चॉपरने, कोयतेने किंवा देसी कट्टे पिस्तूलने ते हमला करतात आणि लोकांची हत्या करतात, पैशाची मागणी करतात आणि व इतर गोष्टी घडवतात. या दिशेने नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने 38 ठिकाण जे आहेत ते निश्चित केलं. त्या ठिकाणी जिल्हा दंडाधिकारीच्या वतीने आमच्याकडून वॉरंट काढण्यात आला आणि 38 ठिकाणी दिनांक 10 डिसेंबर 2020 रोजी पहाटे 4 वाजता धाड टाकण्यात आली आणि त्याच्यामध्ये 543 अंमलदार पुरुष अंमलदार होते, 120 महिला अंमलदार होती, 40 पुरुष PI होते आणि 2 लेडी PI होती आणि त्यामध्ये याच्यामध्ये मोठा सहभाग महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे, अंमलदारांचे आणि अधिकाऱ्यांचे पण होता. असा मोठा ताफा आपला जाऊन एका वेळी 38 ठिकाणी त्यांनी धाड टाकलं आणि याच्यामध्ये 25 गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये 25 आरोपी पण अटक झालेला आहे आणि त्याच्यामधून 3 पिस्तूल, 11 जिवंत कारतूस आणि 35 जे आहेत ते तलवार, कोयता आणि चॉपर जे आहेत ते बरामद करण्यात आलेले आहेत. या दिशेने आपल्याला जे वाटचाल आता सुरू झालेली आहे की नाशिक शहर पोलीसच्या हद्दीमध्ये जे काही गँगवॉर्स आहेत, जे काही संघटित गुन्हेगारी आहेत, जे काही टोळीयुद्ध आहेत ते पूर्णपणे समाप्त होतील या दिशेने आपली वाटचाल सुरू झालेली आहे. याच्यामध्ये आपली जी पूर्ण यंत्रणा आहेत ते सक्रिय आहेत आणि यांच्यावर अजून काय प्रतिबंधक उपाययोजना केली जाईल त्याच्या दिशेने आम्ही कारवाई करत आहोत. MTV साठी पूजा जाधव, नाशिक.